हॅलो आज आपण बघणार आहोत मंचाव सूप तर या कढईमध्ये मी इथे दोन पळ्यात तेल घालते म्हणजे सात ते आठ चमचे होत आहे पोहे खायच्या चमच्याने इथे तेल थोडं जास्त घालायचं कारण हे चायनीज आहे आणि हे अद्रक आणि लसण आहे जे मी कट करून घेतले एकदम बारीक हे अद्रक आहे एक चमचा आणि लसण त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आहे म्हणजे दीड चमचा किंवा दोन चमचे त्यानंतर याच्यामध्ये मी कांदा घालणार आहे एक कट केलेला तुम्ही कांदा उभा कट करूनसुद्धा घालू शकता ही परस बी आहे बारीक कट करून घेतली आहे याला थोडंसं फ्राय करायचं आहे हे फ्राय झालं की मग याच्यामध्ये आपण बारीक कट केलेली शिमला मिरची घालणार आहोत आणि हे आहे बारीक कट केलेलं गाजर तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण भाज्या फक्त खूप बारीक व्यवस्थित कट करून घ्यायच्या असतात याला मीठ घालून आपण फ्राय करून घेऊया एक दोन मिनटं या भाज्यांना खूप शिजवायचं नाही त्या अगदी साठ टक्के शिजल्या पाहिजेत जेणेकरून त्या आपल्या दाताखाली छान येऊन सूपची छान टेस्ट लागते तर इथं आता हे छान फ्राय झाले आणि हे पातीच्या समोरचा कांदा आहे कांद्याच्या पातीचा जे थोडं पांढरं आणि ग्रेनिश असतं हा पत्ता कोबी आहे भाज्या छान फ्राय झाल्यात हे सूप पटकन होतं खूप टेस्टी लागतं आणि थंडीत प्यायला खूप मजा येते पण फक्त ह्या सूपसाठी तयारी करायला खूप वेळ लागतो ह्याच्यामध्ये मी आता हे डार्क सोया सॉस घालते आहे सगळ्या भाज्या एकदम बारीक कट करायच्या असतात म्हणून त्या तयारीसाठी आपल्याला कमीत कमी अर्धा -कमी, पाऊन तास द्यावा लागतो आणि ते डिपेंड आहे की तुमचं सूप किती जास्त प्रमाणात करायचं आहे तुम्हाला त्यावर तर मी इथे दोन टेबल स्पून सॉस घातलं आहे याने छान अशी अंबूस चव येते टेस्ट येते हे गरजेचंच असतं आणि हे चिली सॉस आहे एक टेबलस्पून घालणार आहे मी इथे तुम्हाला जर हे सूप जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये एकदम बारीक कट करून हिरवी मिरची घालू शकता आता याच्यामध्ये मी व्हिनेगर पण घालणार आहे एक टेबलस्पून आणि ही शेजवान चटणी आहे ह्याचा व्हिडिओ लवकरच मी अपलोड करणार आहे माझ्या चॅनलवर तर याच्यामध्ये आता आपण व्हिनेगर घालूया शेजवान चटणीसुद्धा तुम्ही कमी जास्त घालू शकता कारण ती जास्त तिखट नसते आणि हे विनेगर आहे हे छान मिक्स करून घेऊया आणि हे आहे केचप याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आणि सोया सॉस असतं म्हणून मीठ घालताना थोडा विचार करायचा आता मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे तुम्हाला आणि हे आहे ब्लॅक पेपर म्हणजे काळ्या मिऱ्यांची पावडर आहे हे घालायचे आणि छान टेस्ट येते आणि तुम्हाला सूप किती हवं आहे ना त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता कारण ते आपण कॉर्नफ्लावर घालून थिक करणारच असतो तरी ते मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे दोन चमचे तर त्यात त्या मी पाणी घालते आहे कॉर्नफ्लावरच्या डबल पाणी घालायचं असं सॉरी माझे कॉर्नफ्लावर तीन चमचे मी सहा चमचे पाणी घातले तर इथं हे छान मिक्स करून घेऊया आपण म्हणजे तुम्ही एक चमचा कॉर्नफ्लावर घेतला तर त्याच्यामध्ये दोन चमचे पाणी घालायचं आणि हे थोडं थोडं घालायचं आणि कधीही कॉर्नफ्लावरचं लिक्विड घालताना उकळी आल्यावरच घालायचं सूपला आणि ते थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करायचं नाहीतर त्याची एका जाग्यावरती गिठोळी तयार होते हे आता मी छान व्यवस्थित मिक्स करून घेते आहे मी हे सूप खूप थिक नाही करणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणातही हे घालू शकता त्याने एक होतं की सूप थिक होतं आणि ते खूप वेळ तसंच गरम राहतं म्हणून हे हॉटेलमध्ये जास्त यूज केलं जातं हे फ्राईड नूडल्स आहेत याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल व्हिडिओ आवडला लाईक करा नक्की शेअर करा माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केले तर लवकर करा बाजूचे बेल ऐकून बटन दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल थँक्यू बाय